मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी मृत्यूबद्दल काही प्रश्नांचे उत्तर देणार आहे. मी जे पण काही सांगणार आहे ते सर्व काही गरुड पुराण या ग्रंथावर आधारित आहे. गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 प्राचीन महाकाव्यांपैकी एक आहे. हे वैष्णवी साहित्याचा एक भाग आहे. गरुड पुराण भगवान विष्णू व गरुड यांच्या दरम्यान मनुष्य जीवनाच्या अर्थवर झालेल्या वार्तालाप दरम्यान लिहिले गेले होते. गरुड पुराणमध्ये मृत्यूनंतर जीवन, क्रिया, कर्म व पुनर्जन्मासारख्या विषयांवर विस्तारमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मृत्यूनंतर काय होते? मृत्यू एक खूप इंटरेस्टिंग क्रिया आहे जी काही भागांमध्ये पूर्ण होते. नंबर एक, अर्थसोल चक्रांपासून डिस्कनेक्शन. मृत्यूच्या 4-5 तासांपूर्वी माणसाच्या पायांखाली स्थित अर्थसोल चक्र वेगळे होतात, ज्याचा अर्थ आहे की जमिनीपासून संबंध तुटून जातो. माणसाच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्याचे पाय थंड पडतात. नंबर दोन, ॲस्ट्रॉल कोड तुटते. जेव्हा मृत्यू होते तेव्हा ॲस्ट्रॉल कोड तुटून जाते, जो शरीर व आत्मेमधला कनेक्शन असतो. हा कोड नष्ट झाल्यामुळे आत्मा शरीरापासून मुक्त होते. एवढ्या जास्त काळापासून आत्मा शरीरात असल्यामुळे तिला डेड बॉडीला सोडण्यासाठी अडचण होते, म्हणून ती शरीराबाहेर जाऊन परत बॉडीत प्रवेश करून हालचाल करते. म्हणून काही जण मेल्यानंतर पण थोडी हालचाल करतात. जसे आपल्यासाठी कोणाच्या मृत्यूला स्वीकार करणं अवघड असते, तसेच आत्मेला शरीराची मृत्यू स्वीकार होत नाही. पण ॲस्ट्रॉल कोड तुटल्यामुळे आत्मा शरीरापासून वेगळी झालेली असते आणि परत ती बॉडीमध्ये प्रवेश करू शकत नाही. तिला शरीरापासून दूर आकाशाच्या दिशेला जावंच लागते, कारण एक चुंबकीय बल आत्मेला आकाशाकडे खेचत असते. नंबर तीन, भौतिक शरीराचा अंत. या चरणमध्ये आत्मेला त्या रूममध्ये असलेल्या लोकांचे विचार ऐकू येत असतात. आत्मा त्या सर्वांसोबत बोलण्याचा प्रयत्न करते आणि चिरकत म्हणत असते की मी आणखी जिवंत आहे, पण तिचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. थोड्या वेळाने तिला कळते की तिचं शरीर खराब झालं आहे आणि वापस जाण्याचा कोणताच मार्ग नाही. नंबर चार, शरीरापासून सुटका. जेव्हा मृत शरीराला पूर्णपणे नष्ट केलं जाते तेव्हा आत्माला कळते की या जगात तिला राहण्यासाठी कोणतंच माध्यम नाही. आत्मेला आता पूर्णपणे सुटका जाणवते आणि फक्त विचार केल्यानेच ती कुठं पण जाऊ शकते. 7 दिवस आत्मा तिला आवडणाऱ्या ठिकाणी फिरत असते. जसे की जिवंत असताना त्या मनुष्याला पैशांशी जास्त लगाव असेल, तर मृत्यूनंतर आत्मा तिजोरीजवळच फिरत असते. 7 दिवसानंतर आत्मा पृथ्वीपासून दूर दुसऱ्या डायमेन्शनमध्ये जाते. नंबर पाच, सुरंग. असं म्हणलं गेलं आहे की एक मोठी सुरंग असते जी आत्मेला ॲस्ट्रल प्लेनपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर पार करायची असते. म्हणून असं म्हणलं जाते की मृत्यूनंतरचे 12 दिवस खूप महत्वाचे असतात. आपल्याला सर्व पूजापाठ व अन्य गोष्टी व्यवस्थित पूर्ण करायचे असतात. या सर्व क्रिया व सकारात्मक ऊर्जा आत्मेला भोजनचं काम करतात आणि पुढच्या यात्रेला मदत करतात. त्या सुरंगच्या अंत्याला एक तेज ऊर्जा असते जी दर्शवते की आत्मा ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये प्रवेश करणार आहे. पण जर घरातले व नातेवाईक हे पूजापाठ व अन्य क्रिया करून बरोबर करत नाही तर आत्मा सुरंग पार करू शकत नाही आणि पृथ्वीवरच राहते. तिनाही ॲस्ट्रल प्लेनपर्यंत पोहोचते आणि पृथ्वीवर पण कोणत्या शरीरात नसते, म्हणून ती पृथ्वीवरच नेहमी भटकत असते. नंबर सहा, जीवनाचा सार. या ठिकाणी कोणी जज राहत नाही. आत्मा स्वतः जीवनाची समीक्षा करते. आत्मा तिच्यासोबत वाईट झाला असेल तर रागात येते आणि बदला घेण्याची इच्छा ठेवते, आणि कोणाचं वाईट केलं असेल तर त्यासाठी पश्चाताप होतो. त्यामुळे आत्मा स्वतः शिक्षा मागते, कारण त्यावेळी आत्मा तिच्या शरीराशी जुटलेली नसते. मी मला हा भाव नसतो, म्हणून शेवटचा निर्णय तिच्या नवीन जीवनाचा सार बनतो आणि याच आधारावर आत्मा तिच्या दुसऱ्या जीवनाची रूपरेखा तयार करते, ज्याला ब्लूप्रिंट म्हणतात. प्रत्येक घटना, चेतावणी व परिस्थिती या सर्व गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये लिहिल्या जातात. वय, व्यक्तित्व व परिस्थिती या सर्व गोष्टी आत्मा स्वतः सेट करते. स्वतःला स्वतः जज करून आत्मा ब्लूप्रिंट बनवते. जेवढा पश्चाताप होईल आत्मा तेवढं कठीण आयुष्य निवडते. म्हणून काही वाईट केल्याने कोणाला माफ करणं व माफी मागणं खूप महत्वाचं आहे. नंबर सात, पुनर्जन्म. ॲग्रीमेंटमध्ये जे निवडलं होतं त्याच हिशोबाने आपला जन्म होतो. आपण स्वतःच आपले आई वडील निवडतो. आपल्या जन्माचं स्थान व वेळेवरून आपली कुंडली बनते, जी जीवनाची ब्लूप्रिंट असते. कधीकधी आपल्याला वाटते माझं लक चांगलं नाही आणि देवाला आयुष्याला दोष देत असतो, पण ते सर्व काही ॲग्रीमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे होत आहे. म्हणून आयुष्यात काही पण झालं तर कोणालाच दोष देऊ नका. या जीवनाची स्क्रिप्ट तुम्हीच लिहिली आहे. सर्वजण आपापला रोल करत आहेत. म्हणून सर्व संकटांचा हिंमतनी सामना करा. पुनर्जन्म झाल्यानंतर 40 दिवसांपर्यंत बाळाला मागचा जन्म लक्षात असतो, म्हणून तो एकटाच हसत असतो व रडत असतो. त्यानंतर मागच्या जीवनाच्या सर्व आठवणी नष्ट होतात
आणि मग आपण आयुष्य असं जगतो जसे या अगोदर आपलं अस्तित्वच नव्हतं। तर ही आहे जीवन व मृत्यूची प्रोसेस जे गरुड पुराणमध्ये लीला आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।